नमस्कार, मी वर्षा वागजी, 3KM न्यूजमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या। पुणे जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्र सरकारनं राबवलेली हर घर दस्तक ही मोहीम राबवण्यात येते, त्यामुळे आता लसीकरणाला चांगलाच वेग आला आहे। पुण्यात लसीकरणाच्या आकडेवारीचा आलेख आता काही प्रमाणात उंचावला असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। ससून हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांच्या आणि पुणे शहरातील दुचाकी वाहनं चोरी करणाऱ्या चोरट्यास बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून एकूण 13 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। या प्रकरणी अख्तर मुजावर याला अटक करण्यात आली आहे। आज अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। लॉकडाऊननंतर मंदिरं सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असल्याचं दिसून येत आहे। त्याअंतर्गत मागील 1.5 वर्षांपासून कराराबाबत चालढकल होत असलेल्या स्वच्छ संस्थेला कचरा संकलन करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अखेर उच्च न्यायालयानं संपकऱ्यांच्या मागण्यांसाठी विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या 3-सदस्यीय समितीला 20 डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। 3KM ॲप अजून डाउनलोड केला नसेल तर तो करा, आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करायला विसरू नका।